भारत हा एक मोठा परिवार आहे, त्यामुळे आपल्या परिवारामध्येच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचं खूप छान स्वागत या ठिकाणी झालं आहे. आम्हाला चहा दिलेला आहे आणि आमचा हा कुश आहे. या कुशने आमच्याकरता एक चित्र देखील काढलेलं आहे आणि त्यामुळे मला अतिशय आनंद आहे. शेवटी आपण सगळे लोक एकत्रितपणेच भारताला पुढे नेऊ शकतो. एकत्रित भारताचा, एकत्रित परिवाराचा संदेश आहे. देवेंद्रजी, अनेक नागरिक तुमच्याकडे आपल्या समस्या देखील मांडतात, प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत. सरकार आणि नागरिकांमधला हा समन्वय निमित्ताने पाहायला मिळतो. निश्चितपणे शेवटी आपण वेळोवेळी जनतेमध्ये जातच असतो, कारण जनतेत गेल्यामुळे त्याच्या अडीअडचणी आपल्याला समजतात, काही समस्या असतील तर समजतात, तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून हा निश्चितपणे कनेक्ट करण्याचा देखील विषय. या सगळ्या अभियानाचा निवडणुकीत पण फायदा होईल का तुम्हाला, त्या दृष्टीने हे नियोजन आहे? माझं मत असं आहे की निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही या अभियानाकडे पाहत नाही. निवडणूक येते, निवडणूक जाते, पण आपला कनेक्ट हा असला पाहिजे. आणि शेवटी एखादा राजकीय पक्ष हा जोपर्यंत समाजाभिमुख असत नाही तोपर्यंत तो राजकीय पक्ष कधी पुढे जाऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टी समाजाभिमुख झाली म्हणूनच ती पुढे गेली आहे. त्यामुळे हा प्रयत्न आपल्या समाजात, आपल्या लोकांमध्ये, आपल्या परिवारात पोचण्याचा प्रयत्न. जयेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना यवतमाळमध्ये असेच एका घरी गेले होते, त्यावेळी विरोधकांनी खूप टीका केली होती, आता पण तुमच्या या सगळ्या घर चलो अभियानावर टीका होऊ शकते? असं आहे की तुम्ही गाणं ऐकलं, लोगो का काम है कहना, छोडो बेकार की बातों को, आपने को क्या करना है. त्यामुळे त्यांना ते त्या ठिकाणी टीका करायची असेल ते टक्करत राहतील, कुछ तो लोक कहेंगे, त्यामुळे त्याची मी चिंता करत नाही. आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं आहे, आम्ही पोचतो, जे पोचत नाही ते टीका करतात. देवेंद्रजी, आता तीन पक्षाचं सरकार आहे, या पक्षामध्ये आता भाजपनं आघाडी घेतलेली असं म्हणावं लागेल का या सगळ्या प्रश्नांना? असं काही आघाडी बिघाडीचं नाही, भारतीय जनता पार्टी नेहमी हे काम करत असतं.